ओम साईराम, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत बोराच्या चटणीची रेसिपी, जी खूपच टेस्टी लागते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. आपण नेहमीच्या आपल्या जेवणामध्ये शेंगदाण्याची चटणी खातो, जवसाची चटणी खातो, कारळ्याची चटणी खातो किंवा कवठाची चटणीही खातो, पण बोराची चटणी ही थोडासा वेगळा प्रकार आहे आणि खूपच छान आणि टेस्टी लागते. त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर मग बघूया कशी बनवायची ही टेम्पटिंग आणि चविष्ट अशी बोराची चटणी. बोरं घेतलेली आहेत, 20-25 बोरं घेतलेली आहे. ही बोरं आपल्याला धुवून आणि कट करून घ्यायची. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे बोरं जे ते कट करून घेतलेले, अगोदर धुतले आणि मग कट केले. तर यापेक्षा बारीकही कट केले तरी चालेल. तर छान पिकलेली बोरं घ्यायची आपल्याला. आणि आता आपण हे बोरं जे आहे ते ह्या चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत. तुम्ही पाहिजे असेल तर खलबत्त्यामध्ये देखील ही चटणी कुटून करू शकताय, पण मी चॉपरमध्ये बनवते. तर अगोदर थोडेसे आपण टाकून हे चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहोत. तर हे पहा, इथे मी थोडेसे हे बोरं जे ते चॉप करून घेतले चॉपरमध्ये. आता आपण यात 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 1 चमचा पिठी साखर घालते मी. पिठी साखर घातल्याने ती छान चटणीमध्ये एकजीव होते. आणि 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, थोडासा कढीपत्ता, थोडीशी पुदिन्याची पानं. आणि आता आपल्याला पुन्हा हे चॉपरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने मी हे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले अशा पद्धतीने. आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने हे मी दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलंय. थोडीशी मोठा बाउल पाहिजे होता मला. आता आपण यात थोडासा जो हिरवा कांदा असतो, कांद्याची पात ती घालायची थोडीशी. 1 मोठ्या आकाराचा कांदा मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर हे आपल्याला यात घालून घ्यायचंय. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ, थोडस काश्मीरी लाल मिरचीचं तिखट जे आहे ते घालायचंय रंगासाठी. रंग छान येतो याला. आणि हे आपल्याला अगोदर छान एकजीव करून घ्यायचंय. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचंय. आता आपण एकत्र केलेलं आहे. आता आपण यावर ना फोडणी घालणार आहोत. इथे मी तडका पॅन घेतलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं. 1 चमचाभर तेल घातलंय मी. तेल छान गरम होऊन द्यायचंय आपल्याला. अगोदर तेल छान गरम झालं की त्यात आपण मोहरी घालणार आहोत 1/2 चमचा आणि 1/2 चमचा जिरे. हे छान तडतडून द्यायचंय आपल्याला. त्यातच 2 चिमूटभर हिंग. ही फोडणी आपली तयार झालेली आहे. ही फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची. आणि ती आपली मस्त अशी गरमागरम बोराची चटणी तयार झालेली आहे. जेवताना ताटात तोंडी लावण्यासाठी जी चटणी पाहिजे असते त्यासाठी हा खूपच छान असा पर्याय आहे. आणि खूप टेस्टी लागते आणि हेल्दीही आहे. आय होप तुम्हाला आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपीजच्या नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.